महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत वायंगणी गावात गेले 15 दिवस स्वयंसहाय्यता गट प्रशिक्षणाचं मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलंय. वायंगणी या गावामध्ये गेले 15 दिवस उमेद अभियानाअंतर्गत स्वयंसहाय्यता गटाची बांधणी सुरू आहे. उमेद अभियान हे केवळ नवे नवे गट तयार करून पैशाचे किंवा आर्थिक व्यवहार करण्यापुरतं मर्यादित नाही, तर गावातील गरीब शोषित समाजाच्या आणि एकंदरीत गावाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी असणारी ही भूमिका आहे. दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी ग्रामीण भागातील गरिबांना एकत्र आणून त्यांच्या सक्षम संस्था उभारण्यासाठी त्यांना सहाय्य करणं, अशा संस्थांच्या क्षमता, बुद्धी आणि कौशल्याचा विकास करणं, या संस्थेमार्फत गरिबांना वित्तीय सेवा मिळण्यासाठी मदत करणं, अशा लोकसंस्थांनी उपजीविकेच्या शाश्वत साधनांच्या आधारे गरिबांना दारिद्र्याच्या बाहेर येण्यासाठी मदत करणं ही या अभियानाची उद्दिष्टे आहेत. मागच्या काही वर्षांत आपल्या राज्यात स्वयंसहाय्यता गटाविषयी बऱ्याच प्रमाणात जागृती झाली आहे. असंख्य कुटुंबांच्या आर्थिक प्रगतीमध्ये गटाचे योगदान आणि विशेषतः ग्रामीण परिसरातील सामाजिक परिस्थिती सुधारण्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये केलेले भरीव प्रयत्न हे अनुभवास आले आहेत. जर महिलांना सगळ्या गावातील गरीब महिला आमच्या अभियानात येऊन या गरीबातील गरीब महिलांनी सर्व योजनांचा लाभ घ्यावा असं आमच्या या अभियानातून आम्ही महिलांना गटामध्ये गटबांधणी करून सर्व योजनांचा लाभ दिला जातो. आणि असे वेगवेगळ्या गावांमध्ये आमच्या इथे 5 टीम आलेल्या आहेत. कणकवली तालुक्यातल्या 5 गावांमध्ये 5 टीम आमच्या पाठवलेल्या आहेत. आता इथे वायंगणी गावामध्ये आमचे 3 गट झालेले आहेत आणि त्यामध्ये आमच्या 40 महिला सहभागी झालेल्या आहेत. वायंगणी या गावात आतापर्यंत 4 गट निर्माण झाले असून त्यांना स्वामी समर्थ, जय सद्गुरू, हरिओम अशी नावं देण्यात आली आहेत. या 4 गटांना ठराविक वेळेनुसार प्रशिक्षण दिलं जातं. उत्कर्ष स्वयंसहाय्यता समूहाच्या सदस्य मीनाक्षी दत्ताराम भालेकर, अस्मिता असरोंदकर, माधुरी गणेश मेस्त्री, संध्या परब, अश्विनी नाईक या स्वयंवर्धिनींनी स्वयंसहाय्यता गट स्थापनेचं प्रशिक्षण दिलं. तसेच सरपंच प्रगती बाणे, अध्यक्ष प्रतिभा फाटक, बी के प्रतिनिधी संजीवनी बाणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. आणि पहिलं म्हणजे 3 दिवस सर्वे आम्ही 3 दिवस केला आणि त्यानंतर जे काही 5 दिवस असतात ते गटबांधणी म्हणून, ते 5 दिवस आम्ही गटबांधणी म्हणून सुरुवात करतो. आणि मीटिंग कशी बचत गोल राऊंडमध्ये बसतो आणि ती कशी मीटिंग फिरवायची असते ती दाखवली. आणखीन त्याचे फायदे म्हणजे प्रत्येक महिलेला या गटात येण्यासाठी म्हणून फायदे म्हणजे 2-3 महिने तो गट स्थापन केल्यानंतर त्यांचे जे काही हे आहेत फॉर्मॅलिटीज आहेत ते पूर्ण झाल्यानंतर त्यांना 3 महिन्यानंतर जो काही 15,000 निधी असतो तो मिळतो. आणि त्यानंतर त्यांना 7-8 महिने झाले की त्यानंतर मोठं लोन मिळतं त्यांना. आणि त्या लोनमधून त्यांनी काय जे व्यवसाय काय करायचे आहेत ते त्यांना व्यवसाय करू शकतात, स्वतंत्रही व्यवसाय त्या करू शकतात असे फायदे आहेत. वायंगणी गावातील 40 महिलांनी या स्वयंसहाय्यता गटामध्ये सहभाग दर्शवला आहे. गावच्या सरपंच प्रगती बाणे, अध्यक्ष प्रतिभा फाटक, संजीवनी बाणे, नवनिर्वाचित सरपंच निलेश कदम आणि अन्य ग्रामस्थांनी या अभियानाला मोलाचं योगदान दिलं आहे. उमेद अभियान व्यक्तित्व महिला 15 दिवस मार्गदर्शनाखाली आमच्याकडे अभियान म्हणून आलेले आहेत आणि आमच्या महिलांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आमच्या गावामध्ये उमेद अभियानासाठी 15 दिवस महिला आलेल्या आहेत. त्यांना आमच्या गावातील सर्व महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यांनी 4 गट तयार केले, स्वामी समर्थ, जय सद्गुरू, हरिओम असे 4 गट तयार केले. या प्रशिक्षणामुळे वायंगणी गावात बचत गट चळवळीला गती आली असून महिला वर्गात एक नवी उमेद जागृत झाली आहे असंच म्हणावं लागेल. अस्मिता गिडाळे, कोकण नाव, खारेपाटण.